हाय फ्रेंड्स, मी स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पूजावाल्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला माहिती, सामान शिफ्टिंग तर सामान शिफ्ट झालेलं आहे आणि भाऊ वगैरे आलेले आहेत. ते बघा कसे दोन चालून चालत आहे. देवाश तुम्हाला हाय करतोय, कारण की भावांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. इकडे बघू शकता सगळं सामान बेडमध्ये लागलं जात आहे, कारण की ठीक दुसरीकडे अजिबात गर्दी करत नाही. एकाच ठिकाणी सामान असलं म्हणजे टेन्शन नाही राहत. आणि लॉक शूट म्हणजे रात्रीचं 10:30 आम्ही सामान शिफ्ट करतो, कारण की पर्याय नव्हता. ए देवाश, बाजूलो भाऊ सगळे लॉकपासून पळत आहे. माझा भाऊ आलेला आहे, बाकी मावस भाऊ दोघं जण आणि त्यांचा फ्रेंड एक असं, तो पण मावस भाऊच लागतो. तर सगळे आलेले आहे. तर असे लास्ट आहे का जसे यांना आपल्याला लगेच मुलगीच दिसणार आहे याच्यामध्ये. तर आताच बरोबर 10:37 झालेले आणि तेव्हा लॉक शूट होतो आहे रात्रीच्या वेळी, कारण की कसं दिवस सकाळी सामान शिफ्ट करायचं होतं पण अचानक ठरलं की रात्रीच सामान शिफ्ट करायचं. तर आता सगळे चालू आहे. इकडं किचन बघू शकता, इतकी झोप सगळ्यांना ना असं काय झालं, आळस. सगळ्यांचे जेवणं झाले, भांडे तर काय घासले नाही, सगळे घासायचे भांडे वगैरे सगळे तसे चाललेले आहे, कारण की कसं तिथे साफसफाई करायची पण उद्या जाऊन साफसफाई करून द्यावं लागेल, त्या घराची क्लिनिंग करून द्यावं लागेल. तर आता देवाशी इथं आल्यानंतर खूप असं रमला खेळायला सुरुवात झाली. मला तर आवरायला देखील वेळ भरून जशा अवसर तशीच घेऊ आले इथं. तर मनस्वी खूप खुश आहे, मनस्वी खूप खुश आहे. ती सकाळपासून दिला तर जेवायची सुद्धा इच्छा नव्हती, की जसं कळलं की आपण रात्रीच सामान शिफ्ट करणार आहे तर ती खूप खुश होती. पहिले आम्ही सगळ्यात प्रथम येण्या अगोदर देव आणून ठेवले, म्हणजे सायंकाळच्या वेळी देव आणून ठेवले आणि आता सामान येतं, म्हणजे कसं आपली एंट्री होण्या अगोदर देवांची एंट्री आली झालेली कधी पण चांगली. तर आता बेडरूममध्ये सगळं सामान लागलं जात आहे. किचन इकडं फुल आहे आणि मनसूची पप्पा तिथं खालीच आहे, कारण की कसं स्टेप बाय स्टेप पायऱ्या उभे राहिले जेणेकरून कोणी थकणार नाही. अर्ध्या अर्ध्या रस्त्यानं सामान आणून देत आहे, पुढचा पुढचा घेऊन येतो आहे असं पद्धतीने चाललं. सगळ्यात महत्त्वाचे आम्ही झोपेची सोय करून ठेवलेली आहे, कारण की कसं सगळ्यांना झोपेन आणि 11 वाजत चाललेलं आहे. तर इथं झोपायला आणि इथं फॅन आहे आणि ऑलरेडी वरती एक फॅन लागलेला आहे. आणि हे सांगणारच आहे हा फॅन कोणी गिफ्ट केला ते. तर आता इथं फॅनच लागले आहे, वरती पी ओ पी बघू शकता. या घराचा डिटेल व्हिडिओ मी बनवणारच आहे, कसं आहे ते. देवांश देवांश. तर फ्रेंड्स, तुम्ही रात्री बघितलं, पूजन सांगितलं की सामान कशा पद्धतीने शिफ्ट करतोय म्हणून वगैरे. तर सकाळ झालेली आहे आणि सकाळी आता ज्या ज्या गोष्टी कुठं कुठे पाहिजे ते सगळं सामान वगैरे लावायचं काम चालू आहे. किचनमध्ये बऱ्यापैकी सामान आता लागलं गेलं आहे, पण भरपूर सामान आहे की ज्या लागायचं बाकी आहे. बरोबर ना पूजा? हो, जेवढं मला पॉसिबल आहे घासलेलं होतं ते लावून देते. बाकी तर बरेचसे भांडे बाहेर घासलूनच ठेवलेले आहेत, ते डबे वगैरे घासलेले आहे. नंतर एक कार्यक्रम होणार तेव्हा तर होणार होते, पण अजून देखील सस्पेन्समध्येच हे घर कोणाचं. तर आता लवकरच याच्यावर सुद्धा व्हिडिओ बंद जाणार असते, पण सामान शिफ्टिंग महत्त्वाचं होतं, सामान शिफ्ट करून घेतलेलं आहे. तर पूर्वी जे सामान आहे तर तेच लावायचं काम चालू आहे, कुठे कुठे कशापर्यंत लावू शकतो. इकडे ह्या रूममध्ये बेडरूममध्ये बघितलं असं सामान वगैरे सगळं ठेवून दिलेलं आहे, पण कशा पद्धतीने लावायचं तोच विचार चालू आहे की एक एक बघावा लागेल, कुठं कुठं कशापर्यंत शिफ्ट होईल हे सगळं इथं आता बघतो आहे. बाकी दादू चाललं आहे खेळायचं काम मस्तपैकी, तुला मोकळं वाटतंय. पण फ्लॅटमध्ये आता पहिल्यांदाच आम्ही राहतो आहे एवढ्या वर्षानंतर, त्यामुळे आता किती त्याला चांगलं वाटेल, किती बंदिस्त वाटेल आता हे तो आता जसं त्याचं सुरू होईल रडगाणं त्यानुसारच कळणार आहे. शोध मोहीम चालू आहे, काहीतरी शोधतोय तो, सापडत नाही ना त्यामुळे. सकाळ सकाळ उठल्यानंतर तुझं चाललं होतं की दरवाजा उघडा आणि जायचं बाहेर. बाहेर पोर्च आहे पण मग कसं आहे लगेच जात येत ना येत नाही. इकडं मस्त चाललंय ब्रश करायचं काम. चला फ्रेंड्स, आता एक एक वस्तू कशा पद्धतीने लावतो, कशा पद्धतीनं आता डोकं लावून लावायचं आहे ते चालणार आहे.
पूजा आता टेन्शन आलेलं वाटतंय की कसं होईल आणि किती दिवसामध्ये होईल सगळं लावून. भरपूर काम आहे, बाळ छोट आहे, कसं काय मॅनेज करावं, पण सध्या मी खूप लोड नाही घेते. जसं होईल मला 8 दिवस तर काम चालेल ना, पण चालू द्या स्टेप बाय स्टेप करा, कारण की टिफिन सर्व्हिस पण असते, ती पण द्यायची असते, त्यामुळे मग ह्या गोष्टी करून इथला आवरून टिफिन सर्व्हिस देऊन ह्या गोष्टी करायच्या सगळ्या. बरेचसे आता म्हणजे ही रॅक लावते, आता रॅक लावलेली त्यामुळे बरेचसे म्हणजे त्यावरती बसून जातील. आणि खूप असा पसार आहे मॅनेज करता करता, कारण की कसं तिथं होऊन गेलं होतं, लागतं होतं, चल धर पडलं आहे असं. ओलंय बेटा, चल चल इकडे इकडे, चल 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 चल, चल रडच नाही, चल चल बेटा, जा बेटा म्हणून त्याला घेऊन जा तिकडे, जा पुढे जा. फ्रेंड्स जी मान्य आहे ना, ती मान्य ऍक्च्युली 6 वर झाले होते, ती काही काढली नव्हती, तर आम्ही ती रात्रीच घासली, कारण की रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्र नाही, तर 4-5 दिवसापूर्वी काढून ठेवली, चांगली एकदम मळ त्याच्या साचलेला होता, ते सगळी घासून वगैरे घेतली व्यवस्थितरित्या, आणि तेव्हा आता आता एक चकाचक निघालेली आहे मस्त पैकी का ग. आणि बरेचशे मला असं डोकं चालत नाही कुठं काय ठेवल्या गेलेलं आहे, बाळाचं खायचं वगैरे सगळं असं पॅकिंग मध्ये. फ्रेंड्स लॉक थोडा थांबवते, कारण की बाळ खूप त्रास देते आता.